गणेशोत्सवासाठी वापरलेल्या अनेक वस्तू इतिहासाची साक्ष देतात. वसई तालुक्यातील ससूनवघर येथील विजय पाटील यांच्या घरच्या गणपतीला असलेली आरास ही अशीच आगळी वेगळी आहे. तब्बल 150 वर्षांपासून ही आरास पाटील कुटुंबाकडे आहे. 70 वर्षे विजय पाटील यांचे आजोबा नारायण पाटील यांनी आपल्या घरच्या गणपती व गौरीसाठी खास आरास बनवली होती. त्यामध्ये आजही पाटील कुटुंबीय बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करतात. 150 वर्ष जुनी आरास चुना, गुळ, नदीतील रेती, बारीक दगड आणि मातीने तयार केलेली आहे. 3 फूट उंचीची आणि जवळपास 2.5 फूट रुंदीची ही सजावट असून यावर विली पाने कोरली आहेत. पोपटांचे चित्र देखील या आरासमध्ये साकारलेले आहे. यामध्ये असलेल्या 2 खांबांमुळे या आरासची प्रतिकृती राजवाड्याप्रमाणे भासते. यावरील रंग आजही ताजे वाटतात. पाटील यांच्या घरी आगमन होणाऱ्या गौरीला दागिने देखील 150 वर्षांपूर्वीचेच घालण्यात येतात. यात 5 तोळ्यांचा सोन्याचा हार, 2 बोरमाळा, छोटा हार, सोन्याच्या बांगड्या, नथ, कानातील कुंडले आणि सोन्याचा मुकुट यांचा समावेश आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी 1977 साली बडोदा येथे जात असताना थोडा वेळ विजय पाटील यांच्या या घरात थांबल्या होत्या. त्यावेळी माजी राज्यमंत्री ताराबाई वर्तक, रमा चौधरी, जॉन अल्बेडा यांच्या उपस्थितीत विजय पाटील यांच्या मातोश्री शांताबाई पाटील व ससूनवघरचे सरपंच एकनाथ म्हात्रे यांच्या हस्ते त्यांचा एक छोटेखानी सत्कारही करण्यात आला होता. मोरारजी देसाई यांनी देखील पाटील यांच्या घराला भेट दिली होती. यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणुताई चव्हाण या तर या घरात काही दिवस राहूनही गेल्या होत्या अशी आठवण विजय पाटील आजही सांगतात.